कोरोना संदर्भात अकोला जिल्ह्यात जी आतापर्यंतची आपली वाटचाल राहिलेली आहे त्यामध्ये अकोला जिल्ह्यात आत्तापर्यंत आपण चोवीसशे पासष्ट स्वॅब एकूण घेतलेले आहेत आणि त्याच्यापैकी चोवीसशे सात स्वॅबचे रिपोर्ट्स आपल्याला प्राप्त झालेत आणि साठ स्वॅबचे रिपोर्ट्स अद्याप आपल्याकडे प्रलंबित आहेत आज सकाळी जे काही बत्तीस स्वॅब आपले पॉझिटिव्ह आले त्यामध्ये एकशे एकोणसत्तर स्वॅबचे रिपोर्ट्स आज आपण टेस्टिंगला लावले होते त्याच्यापैकी बत्तीस पॉझिटिव्ह आणि एकशे सदतीस स्वॅब हे निगेटिव्ह आलेले आहेत आत्तापर्यंत आपल्या जिल्ह्यातील किंवा महानगरपालिका शहरातील दोनशे बावन्न स्वॅब हे पॉझिटिव्ह आलेले असून एकवीसशे पंचावन्न स्वॅब हे निगेटिव्ह आलेले आहेत सद्यास्थितीत एकूण दोनशे बावन्न आपल्याकडे पॉझिटिव्ह रुग्ण होते अठरा त्याच्यापैकी मृत्यू झालेले आहेत आणि एकशे सतरा लोक हे बरे झालेले आहेत आणि ते त्यांच्या घरी पण गेलेले आहेत आणि आजच्या घटकेला एकशे सतरा लोक आपल्याकडे रुग्ण म्हणून आपल्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत अकोला शहरामध्येच जर का आपण विचार केला तर अकोला शहरातली जे काही तीन चार जे काही हॉटस्पॉट आपण ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचे बैतपुरा खैर महम्मद प्लॉट माळीपुरा आणि गवळीपुरा हे जे काही तीन चार जे स्पॉट आहेत त्याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे केसेसची संख्या आलेली आहे याच्यामध्ये जे काही मेजर आपल्याकडे जे इंडेक्स पेशंट्स होते त्याच्यामध्ये का खा, काही खाजगी दवाखान्यांचे डॉक्टर्स किंवा किराणा दुकानदार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मा संसर्ग झाल्याचं निदर्शनास पण आलं होतं या पद्धतीनं आता आपल्याकडे आत्ताच्या घटकेला जिल्ह्यात शहरामध्ये एकूण चौवेचाळीस झोन आपण कंटेनमेंट झोन केलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण अत्यंतही प्रभावीरित्या शहरामध्ये आणि ग्रामीण भागात देखील आपण नियंत्रण आपण ठेवलेलं आहे बाळापूर आणि पातूरचे जे काही दोन कंटेनमेंट झोन होते त्या झोनमध्ये मागच्या अठ्ठावीस दिवसामध्ये एकही पॉझिटिव्ह पेशंट नसल्यामुळे आणि त्यांना त्यांचा कालावधी संपलेला असल्यामुळं बाळापूर आणि पातूर हे दोन्ही कंटेनमेंट झोन हे आपण करतो करतोय जेणेकरून ते आता मोकळे होत आहेत अकोला शहरात जे काय आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या बघता आपण खऱ्या अर्थानं आपल्याकडची सगळी जी काही संख्या वाढली ती एक मे पासून वाढली तीस एप्रिलपर्यंत आपल्याकडे केवळ फक्त तीस पेशंट्स होते आणि आज मात्र आपली दोनशे बावन्नपर्यंत संख्या पोहोचलेली आहे महानगरपालिका क्षेत्रांमधून आपण जे काही स्वॅब घेऊन सेंटर्स आपण घेतलेले होते त्याच्यामध्ये आपण त्याच्यासाठी मग दोन आपण माउसॅब सेंटरचे क्लिनिक आपण सुरू केले एक आपण रे रेडक्रॉसच्या हॉस्पिटलमध्ये चोब्या सात आपण हॉस्पिटल पण आपण सुरू करतोय आणि जेणेकरून सर्व लोकांना तिथली त्यांची कन्व्हिनियन्स व्हावी आणि आपण बैतपुराच्या एरियामधल्या किंवा खैर महम्मद प्लॉटच्या एरियासाठी लोकांना मॉसॲप सेंटर आपण तिथे सुरू केलेले आहेत असं असतानाही अठरा तारखेपर्यंतच्या आपले एकंदर लॉकडाऊनच्या स्थितीमध्ये आता पुन्हा आपल्याला वाढ करणे हे अत्यंत अत्यावश्यक झालेले आहे आपल्याकडची स्थिती पाहता आपण एकतीस पाच दोन हजार वीसपर्यंत आपल्या काही शहराचं जे काही लॉकडाऊन होती संचारबंदी होती ती आपण त्याची मुदत ही एकतीस मेपर्यंत आपण वाढवित आहोत फक्त एकोणीस आणि वीस या दोन तारखेला आपण संपूर्ण लॉकडाऊन करण्याचं जनता क कर, कर्फ्यू राहील या या निमित्तानं आपण त्याचं नियोजन करतो आहे फक्त उद्याचा दिवस आपण मध्ये आपण ठेवलेला आहे उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला जे काही आपल्याला आवश्यक असलेल्या ज्या बाबी आहेत त्या बाबी आपण आपल्याकडे उपलब्ध करून घेतल्या तर एकोणीस आणि वीस या दोन दिवसा मात्र संपूर्ण लॉकडाऊन शहरामध्ये कोणीही बाहेर पडणार नाही नियोजन हो आपण करीत आहोत या व्यतिरिक्त जे काही आपल्याकडच्या जीवनावश्यक वस्तू एकवीस तारखेपासून जे का जेव्हा पुन्हा आपलं रेग्युलर कामकाज सुरू होईल तेव्हा मात्र आपलं जे काही टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये आम्ही चार वाजेपर्यंतचा प्रयोग करून बघितला परंतु चार वाजेपर्यंत देखील लोकांची गर्दी जी आहे ती गर्दी मार्केटमधून कमी होत नव्हती त्यामुळे पुन्हा एकदा आपण याला याला विचार विचार करून आता आपण सकाळी सात ते एक या कालावधीपर्यंतच आपण सगळ्या जीवनावश्यक वस्तूंची दुकानं ही हो। सुरू ठेवण्याच्या बाबतीमधले आदेशित करीत आहोत सहा ते एक सात ते ऐवजी सहा ते एक, एक असं आपलं आपण टायमिंग आपलं आपण ठेवतो आहोत यामध्ये शेतकरी क्षेत्रामधले कृषी विभागाचं आता येणारा जे काही यांना मान्सूनचा हंगाम विचारात घेता कृषी मात्र कृषीची दुकानं किंवा कृषी सेवा केंद्र खते बी बियाणं यांचा मात्र टायमिंग जो आहे तो टायमिंग सकाळी सहा ते चार असा आपण ठेवलेला आहे बँकांचा जो वेळ आहे तो, तो बँकांचा कालावधी देखील दोन वाजेपर्यंत त्यांचं रेग्युलर कामकाज सुरू राहील आणि दोन ते चारमध्ये मध्ये आपण क्रॉप लोनची जी काही शेतकऱ्यांची जी कामं आहेत काम ती कामं त्यांनी पूर्ण करावी असं आपण या ठिकाणी निश्चित करीत आहोत अत्यावश्यक सेवेच्या बाबतीमध्ये रेल्वेचे रॅक्स आणि इतर ज्या काही बाबी आहेत त्या बाबी आहेत तशाच आपल्या सुरू राहणार आहेत या व्यतिरिक्त आपल्याकडच्या आकोट जे काही उपविभाग आहे आकोट उपविभागामध्ये अजून अद्यापही एकही पेश रुग्ण त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आढळलेला नाही त्यामुळं आकोट उपविभागातील सर्व जी काही नियंत्रणं आहेत ती नियंत्रणांमध्ये आपण उद्याचा आणि परवाचा जो काही लॉकडाऊन आपण ठेवतो आहे तोही तिथे राहणार नाही आणि त्याच्या बाबतीमध्ये एक वेगळ्याने विचार वेगळ्याने आदेश करण्यासाठी आम्ही एस डी एमनं आदेशित केलेला आहे त्याच्या बाबतीमध्ये त्यांच्यामधल्या दुकानांच्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यावा हे आम्ही एस डी एमच्या स्तरावरती वेगळे आदेश काढून ते कळवले जाणार आहे माझी आपल्या शहरा शहरातील व जिल्ह्यातील विशेषतः शहरातील लोकांना पुन्हा एकदा विनंती राहील की आपण मोठ्या प्रमाणामध्ये इफेक्टिव्हली मास्कचा वापर करा घरी जरी आपण असला तरी आपल्या घरी देखील आपल्याला इतरांच्यापासून होणारा संसर्ग विचारात घेता सर्वात शंभर टक्के आपल्याला मास्कचा वापर आपल्याला करायला लागेल आपले हात धुण्याची जी सवय आहे ती अशीच आपल्याला आपल्याला कायम ठेवायला लागेल आणि अत्यावश्यक कामाशिवाय आपण बाहेर पडणार नाही याची आपण काळजी घ्या आपल्या मोबाईलला जर का अँड्रॉइड मोबाईल असेल तर अँड्रॉइड मोबाईलमध्ये आपल्याला आरोग्य सेतू जे ॲप आहे जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ॲप आहे ते आरोग्य सेतूचा जर का आपण वापर केला तर मला वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला तुमच्या तीन किलोमीटरच्या परिसरामध्ये कोणीही पॉझिटिव्ह रुग्ण असेल जर का तू मोबाईल सुरू ठेवला तर तुम्हाला त्याच्यामध्ये लगेच आपलं लक्षात येतं की आपल्याकडे कोण पॉझिटिव्ह पेशंट या तीन किलोमीटरच्या परिघात आहे त्यामुळे आपण आरोग्य सेतूचा व्याप वापर करून डाऊनलोड करून घ्या आपल्या ॲप ॲपस्टोरवरून आणि त्याचा वापर जर का मोठ्या प्रमाणात आपण केला तर आपल्याला त्याच्याबद्दल सुद्धा बचाव करता येईल आपला बचाव करा इतरांना सुरक्षित करा आणि स्वतःच्या घरी थांबा इतकंच मी या ठिकाणी आपल्या सर्वांना नम्र आवाहन करतो